जे नुकसान झालं आहे ते इतकं जास्त आहे की लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, घरातलं सर्व सामान नष्ट झालेलं आहे. आणि हा जो हे जे नुकसान आहे हे सरकार दरबारी नाही आहे, म्हणजे कोणतंही जे निरीक्षण करायला किंवा त्याचं मोजमाप करायला येतं त्याच्यामध्ये हे येत नाही. आणि अशा लोकांचं काय होणार आहे, आणि अशा घरांची संख्या मोठी आहे, वार्डच्या वार्डमध्ये पाणी गेल्यामुळे जेवढ्या लोकांचे खालचे मजले आहेत त्या मजल्यामधलं, मग तो फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, ए सी असेल, टी व्ही असेल, त्यांचे सोफा सेट असेल, त्यांच्या गाद्या असेल, त्यांचं धान्य असेल, हे सर्व नष्ट झालेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी गाळ आहे. आणि हे कसं काय झालं याचा विचारच या लोकांनी केला नाही. 17 वर्षापासून सत्तेमध्ये आहे, दरवर्षी नाग नदी साफ करण्याचा प्रयत्न होतो, पिवळी नदी साफ करण्याचा प्रयत्न होतो, पण ती साफ होतच नाही. परंतु पैसा दरवर्षी खर्च करण्यात येतो. आणि जपानमधून नाही, आणि नाग नदीमध्ये बोट चालवण्यासाठी, ती मोठी करण्यासाठी कधी जपानशी चर्चा करतात गडकरी साहेब, कधी जर्मनीशी चर्चा करतात, कधी ते फ्रान्सशी चर्चा करतात. आणि दरवेळेला कुठे 7000 कोटी, कुठे 5000 कोटी. गेल्या 17 वर्षापासून आम्ही हे कोट्याचे आम्ही त्यांचे स्टेटमेंट ऐकत आलो आणि त्याचे दुष्परिणाम आता परवा पाहायला मिळाले. बोट चालवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं ते. आणि ह्या 17 वर्षापासून कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी या नागपूरचा सत्यानाश केला आणि नंतर 10 वर्षापासून ते तिथे आहे. तर ते सगळं नियंत्रण कोणाचं आहे? इथले अधिकारी काहीच काम करत नाही, हे सगळे यांच्या मार्फत होते. आणि यांनी जो विकासाचं स्वरूप नागपुराच्या समोर आणलेलं आहे त्याचे दुष्परिणाम आज नागपूरची जनता भोगून राहिलेली आहे. तुम्ही सुद्धा आपला एक सर्वे करा घराघरामध्ये जाऊन की किती नुकसान झालेलं आहे म्हणून, आणि या लोकांना खरी परिस्थिती सांगा की तुम्ही काल. म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस फिरले, ते अजून आतमध्ये गेले असते तर लोकांनी त्यांना आतमध्ये घेतलं असतं. गडकरी तसे फिरत नाही बिचारे, ते त्यांना एकदा फिरा म्हणा किती नुकसान झालेलं आहे.